Hi students, good morning to all of you. In last two lectures, we have started a new topic, logic gates and sequential circuits from our CS2 paper. Last lecture la apan kay start kelam, tar apla jo logic gates ani sequential circuit ha jo chapter ahe, to apan last two lecture la start kela ahe. Ata magcha lecture la apan kay suru kelam, tar types of gates. हा पॉइंट अपन मागच्या लेक्चरला स्टार्ट केला होता. आता हे टाइप्स ऑफ गेट्स जे आहेत ते कशावरती डिपेंड आहेत, तर ज्या पद्धतीचा आपण लॉजिक यूज करणार आहे त्याच्यावरती काय केले तर हे टाइप्स ऑफ गेट डिपेंड आहेत. मग याच्यामध्ये बेसिकली टू टाइप्सचे गेट आपण पाहिले, एक होतं बेसिक गेट्स आणि दुसरं होतं डिराइव्ड गेट्स. बेसिक गेटमध्ये तीन गेट्स आहेत. पहिलं गेट त्यातलं कालच्या लेक्चरला आपण स्टडी केलं, अँड गेट. आजच्या लेक्चरला आपण सेकंड गेट बघणार आहोत, ते आहे ऑर गेट. आणि थर्ड गेट जे आहे ते आहे नॉट गेट. आता मागच्या लेक्चरला आपण अँड गेट स्टडी केलं. अँड गेटचं लॉजिक काय आहे मुलांना सांगा. तर अँड गेटचं लॉजिक आहे, इफ ए इज ट्रू अँड बी इज ट्रू देन वाय इज ट्रू. म्हणजेच काय, तर ज्या वेळेला ए हा ट्रू असेल आणि बी सुद्धा ट्रू असेल त्यावेळेला तुमचा वाय म्हणजेच तुमचा आउटपुट काय असणार आहे, ट्रू असणार आहे. अदरवाईज बाकी सगळ्या केसेसमध्ये तुमचा आउटपुट काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, तर त्याचं ट्रूथ टेबल आपण ड्रॉ केलं. ट्रूथ टेबलमध्ये काय सांगितलं मी, तर आपले जे काही पॉसिबल कॉम्बिनेशन्स आहेत इनपुट आणि आउटपुटचे, ते पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण तिथे डिझाईन करायचे आहेत आणि त्यानुसार काय करायचं आहे, रिझल्ट तयार करायचा आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं बुलियन इक्वेशन पाहिलं, त्याच्यानंतर आपण त्याचा सिम्बॉल पाहिला आणि त्याचे सर्किट डायग्रामसुद्धा स्टडी केली. आज आपण सेकंड टाईपचं गेट बघणार आहे, ते गेट आहे ऑर गेट, म्हणजेच ओ आर मीन्स ऑर गेट. आता ह्या ऑर गेटचं लॉजिक काय बघा. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला काल सांगितलं की आपण अँड हा वर्ड कशासाठी वापरतो, तर ज्या वेळेला दोन सेंटेन्सेसपासून आपल्याला एक सिंगल सेंटेन्स डिझाईन करायचं असतं त्यावेळेला आपण अँडचा वापर करतो. त्याच पद्धतीनं कंजंक्शन वर्ड म्हणून ऑरचा सुद्धा ग्रामॅटिकली यूज केला जातो, की ज्या वेळेला दोन सेंटेन्स तुम्हाला एकमेकांना कनेक्ट करायचे असतील. पण अँड आणि ऑर या दोघांच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. ज्या वेळेला आपण अँड हा यूज करतो त्यावेळेला त्याच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड दोन्ही सेंटेन्स जर ट्रू इव्हॅल्युएट झाले तरच त्या होल सेंटेन्सचा रिझल्ट काय येतो, तुम्हाला ट्रू येतो. म्हणजेच काय, तर ज्याला तुम्ही अँड वापरता त्याला त्याच्या सगळ्या रिक्वायरमेंट्स जर कम्प्लीट असतील तरच ते सेंटेन्स काय होतं, कम्प्लीट होतं. पण ऑर कधी वापरलं जातं, तर ऑरला पण आपल्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो मराठी, तर किंवा असं म्हटलं जातं. किंवा म्हणजे काय हो, जर हे असं असेल तर ते तसं, म्हणजे इथं काय आहे, तर दोन्हीपैकी एक कंडिशन इथं ट्रू जरी असेल तरी तुमचा होल रिझल्ट काय होतो, ट्रू येतो. फॉर एक्झाम्पल, गिव मी अ पेन और पेन्सिल. इथं मी काय म्हटलंय की गिव मी अ पेन और पेन्सिल, मला पेन किंवा पेन्सिल द्या. मग तिथं तुम्ही जरी मला पेन दिला तरी माझी रिक्वायरमेंट फुलफिल होते. किंवा तुम्ही जरी मला पेन्सिल दिली तरी माझी रिक्वायरमेंट तिथं फुलफिल होते. किंवा पेन आणि पेन्सिल हे दोन्हीही दिले तरी माझी रिक्वायरमेंट तिथं फुलफिल होते. माझी रिक्वायरमेंट फुलफिल कधी होणार नाही आहे, ज्यावेळेला तुम्ही त्या दोन्हीपैकी मला जर काहीच दिलं नाही, म्हणजे पेनही मला दिला नाही आणि पेन्सिलही दिला नाही, त्यावेळेला मात्र माझी रिक्वायरमेंट फुलफिल होत नाही. मग त्यावेळेला काय होणार आहे, रिझल्ट फॉल्स येणार आहे. लक्षात आलं, ऑर म्हणजे काय, तर दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, तिथं ट्रू मिळणार आहे. किंवा दोन्हीही जरी ट्रू असतील तरी रिझल्ट ट्रू मिळणार आहे. मग ऑर गेटमध्ये रिझल्ट फॉल्स कधी मिळू शकतो, तर ज्या वेळेला दोन्ही ज्या तुम्ही दिलेले इनपुट ज्या वेळेला फॉल्स असतील त्याला तिथं तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. आता याचं लॉजिक बघा, इथं मी राईट डाऊन केलेलं आहे. इफ ए इज ट्रू, ए इज ट्रू म्हणजे काय, तर ए ची व्हॅल्यू ट्रू असेल. म्हणजेच काय, तर ए ची व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. ऑर बी इज ट्रू, किंवा बी इज ट्रू म्हणजे काय, तर बी ची व्हॅल्यू सुद्धा ट्रू असेल. म्हणजेच काय, तर बी ची व्हॅल्यू सुद्धा तिथं 1 असेल. ऑर बोथ आर ट्रू म्हणजे ए आणि बी ह्या दोघांचीही व्हॅल्यू ट्रू असेल, देन वाय इज ट्रू. लक्षात घ्या, याचं लॉजिक खूप सिम्पल आहे. ज्या वेळेला तुम्ही दोन इनपुट प्रोव्हाइड करताय, त्यातलं एक इनपुट असणार आहे ए आणि सेकंड इनपुट जे असणार आहे ते असणार आहे बी. मग यामध्ये ज्या वेळेला ए हा ट्रू असेल,
किंवा बी हा ट्रू असेल किंवा दोन्ही ज्या वेळेला ट्रू असतील त्यावेळेला रिझल्ट काय मिळणार आहे, तुमचा वाय हा ट्रू मिळणार आहे, अदरवाईज रिझल्ट तुमचा फॉल्स मिळणार आहे. म्हणजे फॉल्स रिझल्ट कधी मिळू शकतो या केसमध्ये, फक्त ज्याला ए हा फॉल्स असेल आणि बी हा फॉल्स असेल त्याच वेळेला मात्र तुमचा रिझल्ट इथं काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, तर आता ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. तुमच्या लक्षात आलं असेल लॉजिक काय, ए आणि बी आपल्याकडे काय आहे, दोन इनपुट्स आहेत, त्यानुसार आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. ट्रू टेबलमध्ये पहिला कॉलम असणार आहे ए इनपुटचा, दुसरा बी आणि वाय आउटपुट. आता इथं आपल्याला परत काय करायचं आहे, तर पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपल्याला तयार करायचे आहेत. ज्या पद्धतीने आपण काल पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार केले, पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार करणे डिफिकल्ट आहे का, हो नाही आहे. आपल्याला फक्त इथं काय करायचं आहे, तर 0 आणि 1 या दोनच व्हॅल्यू काय करायचे आहेत, कन्सिडर करायचे आहेत आणि त्यानुसार आपल्याला काय करायचे आहेत, कॉम्बिनेशन्स तयार करायचे आहेत. ज्यावेळेला तुम्ही दोन इनपुट वापरता त्याला पॉसिबल कॉम्बिनेशन्स किती तयार होतात, तर 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स इथं तयार होतात. आता फॉर एक्झाम्पल इथं आपण घेऊया, पहिलं माझं पॉसिबल कॉम्बिनेशन असणार आहे, मी एची व्हॅल्यू पहिल्यांदा 1 घेतली, बीची व्हॅल्यू 0, इथं 1 1, 0 1 0 0. आता इथं बघा, मी 4 पॉसिबल कॉम्बिनेशन्स तयार केलेले आहेत. पहिलं कॉम्बिनेशन आहे, एची व्हॅल्यू 1 असणार आहे किंवा 1 असणार आहे, म्हणजेच ए काय असणार आहे, इथं ट्रू असणार आहे. बीची व्हॅल्यू 0 असणार आहे, म्हणजेच बी इथं काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. मग आपल्याला गेटचं लॉजिक काय सांगतं, तर इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू, म्हणजेच काय, तर एची व्हॅल्यू जर ट्रू असेल किंवा बीची व्हॅल्यू ट्रू असेल किंवा बोथ आर ट्रू, दोघांचीही व्हॅल्यू ट्रू असेल, त्यावेळेला वाय काय असणार आहे, ट्रू असणार आहे. मग पहिली केसमध्ये काय येते, तर एची व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे ए हा ट्रू आहे आणि बी हा फॉल्स आहे. पण आपलं लॉजिक काय सांगते, तर दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी तुमचा रिझल्ट काय मिळतो, ट्रू मिळतो. मग इथं तुमचा रिझल्ट काय येणार आहे, 1 येणार आहे, म्हणजेच रिझल्ट तुमचा ट्रू येणार आहे. दुसरी केस काय सांगते, इफ ए इज 1 अँड बी इज 1, म्हणजे काय, तर एसुद्धा ट्रू आहे आणि बीसुद्धा ट्रू आहे, मग त्यावेळेलासुद्धा तुमचा रिझल्ट काय येणार आहे, तर ट्रू येणार आहे. तिसरी केस काय सांगते, तर ए हा फॉल्स आहे, म्हणजेच एची व्हॅल्यू 0 आहे आणि बीची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे, म्हणजेच बी काय आहे, फॉल्स आहे. मग इथं सॉरी ट्रू आहे, फॉल्स आणि ट्रू ह्या दोघांच्यापैकी एक तरी काय आहे, इथं ट्रू आहे, त्यामुळे तुमचा टोटल रिझल्ट काय मिळणार आहे, इथं ट्रू मिळणार आहे. आणि लास्ट कॉम्बिनेशन्स काय सांगते, तर ए हा फॉल्स आहे आणि बीसुद्धा काय आहे, फॉल्स आहे. मग ज्याला दोन्हीही फॉल्स असतील आणि तुम्ही जर ऑर गेट वापरत असाल, तर मात्र तुमचा रिझल्ट इथं काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. लक्षात घ्या, अँड गेट आणि ऑर गेटमध्ये बेसिक डिफरन्स काय, तर अँड गेटमध्ये तुमचा रिझल्ट ट्रू कधी असतो, ज्यावेळेला ए आणि बी हे दोन्हीही ज्यावेळेला ट्रू असतील त्याच वेळेला फक्त तुमचा रिझल्ट ट्रू असतो, अदरवाईज सगळ्या केसमध्ये तुमचा रिझल्ट फॉल्स असतो. पण ऑर गेटचं लॉजिक काय सांगतं, की जर ए हा ट्रू असेल किंवा बी हा ट्रू असेल, म्हणजेच दोन्हीपैकी एक जरी ट्रू असेल तरी तुमचा रिझल्ट काय मिळतो, ट्रू मिळतो. फक्त दोन्हीही जर तुमचे फॉल्स असतील तर मात्र तुमचा रिझल्ट तिथं काय मिळतो, फॉल्स मिळतो. हे आहे आपलं ट्रू टेबल. आता याच्यावरनं आपण काय करणार आहे, तर बुलियन इक्वेशन इव्हॅल्युएट करणार आहे. आता काल आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण डॉटचा यूज करून म्हणजेच इथं मल्टिप्लिकेशन केलं होतं, इथं आता काय करावं लागेल बघा, बुलियन इक्वेशन. आता ह्याचं बुलियन इक्वेशन काय येणार आहे, तर ए प्लस बी इज इक्वल टू वाय. आता इथं प्लसचं मिनिंग बघा काय, प्लस आपल्याला काय करतं, तर सम करण्यासाठी आपण काय करतो, तर प्लसचा यूज करतो. ॲक्च्युली आपल्याला इथं कुठं सम करायची आहे का, तर इथं कुठंही आपल्याला सम करायची नाही आहे. फक्त इथं बघा, असं कन्सिडर करा की ए हा 0 असेल आणि बी हा 1 असेल, तर ह्या दोघांची ज्यावेळेला तुम्ही सम कराल त्यावेळेला तुमची सम किती काउंट होणार आहे, 1 काउंट होणार आहे, म्हणजेच तुमचा रिझल्ट तिथं काय होणार आहे, ट्रू मिळणार आहे. पण ज्यावेळेला ए हा 0 असेल आणि बी हा सुद्धा 0 असेल, त्यावेळेला जर तुम्ही ए आणि बी
ह्या दोघांची जर सम केली तर त्यावेळेला तुमचा रिझल्ट काय मिळणार आहे, झिरो मिळणार आहे. म्हणजेच रिझल्ट काय मिळणार आहे, फॉल्स मिळणार आहे. लक्षात आलं हे बुलियन इक्वेशन कसं आपण इव्हॅल्युएट केलं, तर आपलं जे गेटचं लॉजिक आहे त्या गेटच्या लॉजिकवरूनच काय केलेलं आहे, आपण हे बुलियन इक्वेशन इव्हॅल्युएट केलेलं आहे. आता त्याचा सिम्बॉल आपण ड्रॉ करूया. प्रत्येक गेटचा जो सिम्बॉल आहे तो प्रत्येक गेटचा सिम्बॉल कसा आहे डिफरंट आहे. काल आपण अँड गेटचा सिम्बॉल बघितला होता, हा सिम्बॉल कशाचा आहे तर आता ऑर गेटचा आहे. लक्षात आलं का तुमच्या की आपण जर तुमचं लॉजिक परफेक्ट असेल तर तुम्हाला ट्रूथ टेबल ड्रॉ करणं अवघड आहे का, नाही आहे. आणि त्याच्यावरूनच आपण काय करू शकतो तर बुलियन इक्वेशन जे आहे ते बुलियन इक्वेशन ड्रॉ करू शकतो. फक्त हे सिम्बॉल्स जे आहेत हे सिम्बॉल्स ऑलरेडी त्यांनी डिफाईन केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की हे सिम्बॉल्स कसे लक्षात ठेवायचे, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या घरी सराव करा की जेणेकरून गेट कोणता आहे आणि त्याचा सिम्बॉल काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आता आपण नेक्स्ट बघणार आहोत ती आहे त्याची सर्किट डायग्राम. सर्किट डायग्रामवरून पण परत आपल्याला काय करायचं आहे तर त्या सर्किट डायग्रामचं ट्रूथ टेबल इव्हॅल्युएट करायचं आहे. ही सर्किट डायग्राम आपल्यासाठी यूजफुल नाही आहे किंवा आपल्या सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेले आहे, पण पेपरमध्ये ज्या वेळेला तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो 3 मार्काचा याच्यावरती, त्यावेळेला फक्त तुम्हाला तिथं काय काय मेन्शन करणं गरजेचं असते सांगते मी, की तुम्हाला त्याचं लॉजिक परफेक्ट लिहिता आलं पाहिजे. लॉजिक लिहिल्यानंतर त्याचं ट्रूथ टेबल जे आहे ते ट्रूथ टेबल ड्रॉ करता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याचं बुलियन इक्वेशन राईट डाऊन करता आलं पाहिजे आणि त्याचा सिम्बॉल हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला हे सर्किट डायग्राम जे आहेत ते सर्किट डायग्राम तुम्ही नाही ड्रॉ केला तरी तुमचे मार्क्स इथं कट होणार नाही आहेत, पण हे जे पहिले जे पॉईंट्स आहेत ते पहिले पॉईंट्स तुम्हाला व्यवस्थित राईट डाऊन करता आले पाहिजेत. आता इथं मी काय केलेलं आहे, याची सर्किट डायग्राम जी आहे ती सर्किट डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आता ह्या सर्किट डायग्रामवरून परत आपल्याला काय करायचं आहे, ट्रूथ टेबल लिहायचं आहे की ज्याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट्स असणार आहेत. ए हे एक इनपुट असणार आहे, बी हे एक इनपुट आणि LED म्हणजेच काय हो आपला वाय, की जो कधी ग्लो होणार आहे किंवा त्याचा प्रकाश कधी पडणार आहे. आता आपण बघितले की इथे ए आणि बी काय आहेत तर 2 इनपुट्स प्रोव्हाइड केलेले आहेत, आणि वाय म्हणजे काय तर तिथे एक LED बल्ब लावलेला आहे की जो कधी ग्लो करू शकतो. कालच्या लेक्चरला आपण पाहिले की इथं मी लिहिते हवं तर क्लोज म्हणजे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. ओपन म्हणजे त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे. आणि ऑन म्हणजे इज इक्वल टू 1 आणि ऑफ म्हणजे इज इक्वल टू 0. ज्या वेळेला सर्किट क्लोज असेल म्हणजेच त्या इनपुट जे आपण वापरणार आहे ए आणि बी त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 1 असणार आहे. ज्या वेळेला सर्किट ओपन असेल, ओपन म्हणजे काय तर ज्या वेळेला इनपुट ए आणि बी हे दोघांच्यापैकी एकाची व्हॅल्यू जर 0 असेल म्हणजेच ते सर्किट काय असणार आहे, ओपन असणार आहे, त्यावेळेला त्याची व्हॅल्यू 0 असणार आहे. आणि ऑन म्हणजे काय तर LED बल्ब जो आहे तो कधी ऑन होणार आहे म्हणजेच ग्लो होणार आहे, त्यावेळेला त्याची व्हॅल्यू असणार आहे 1. आणि LED बल्ब जर ग्लो झाला नाही त्याला त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. आता आपण ट्रूथ टेबल ड्रॉ करूया. कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं आपण की ज्या वेळेला आपण अँड गेट वापरतो त्यावेळेला जर दोन्ही इनपुट्स क्लोज असतील त्याच वेळेला त्या सर्किटमधून काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे. अदरवाईज करंट फ्लो होत नाही आहे आणि त्यामुळे LED बल्ब जो आहे तो कधी ऑन होतो तर ज्या वेळेला ए आणि बी हे दोन्ही जर क्लोज असतील त्याच वेळेला त्याच्यामधून ग्लो होणार आहे. पण आता इथं तसं आहे का, इथलं आपलं लॉजिक काय सांगते, जर इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू म्हणजेच ए हा ट्रू असेल किंवा बी हा ट्रू असेल तर
एलईडी बल्ब काय होऊ शकतो, ग्लो होऊ शकतो। आता हे आपल्याकडे ट्रू टेबल आहे, याच्यावरनच आपण काय करणार आहोत तर सर्किटचं ट्रू टेबल जे आहे ते ड्रॉ करणार आहोत। मी पहिल्यांदा तिथं काय घेतलं आहे, एचं इनपुट तर वन, वन म्हणजे काय आहे, हे आपल्याकडे क्लोज, म्हणून मी इथं क्लोज लिहिते। त्याच्यानंतर बीसाठी मी इनपुट काय घेतलेलं आहे, झिरो, झिरो म्हणजे काय आहे इथं, ओपन। हे झालं माझं पहिलं कॉम्बिनेशन। त्याच्यानंतर दुसरं कॉम्बिनेशन काय आहे, वन वन म्हणजेच काय येणार इथं, क्लोज क्लोज। तिसरं कॉम्बिनेशन आहे झिरो वन, म्हणजे काय येणार आहे, ओपन क्लोज। आणि चौथं कॉम्बिनेशन काय आहे माझं, झिरो झिरो, म्हणजे काय असणार आहे तिथं, सर्किट दोन्ही ओपन असणार आहे। आता इथं बघा, एक आहे क्लोज आणि एक आहे ओपन, आणि तुम्ही गेट कुठलं वापरलेलं आहे तर आर गेट वापरलेलं आहे। मग जर एक ओपन असेल आणि एक क्लोज असेल तर करंट त्याच्यातून फ्लो होणार आहे आणि तुमचा एलईडी बल्ब काय होणार आहे, ग्लो होणार आहे, म्हणून इथं काय येणार, ऑन येणार। त्याच्यानंतर इथंसुद्धा एक क्लोज आहे, दुसरंसुद्धा क्लोज आहे, म्हणजे दोन्हीही सर्किट्स काय आहेत तर इथं क्लोज आहेत। हे ए आणि बी इनपुट जे आहे ते क्लोज दिलेलं आहे, म्हणजेच काय तर तुमचं सर्किट क्लोज टाईपचं सर्किट तयार झालेलं आहे आणि तुम्ही गेट आर वापरलेलं आहे, त्यामुळे याच्यातून करंट फ्लो होणार आणि तुमचा एलईडी जो आहे तो ऑन होणार। तिसरं काय आहे, ओपन क्लोज, याच्यातून सुद्धा काय होणार आहे, करंट फ्लो होणार आहे। फक्त लास्टचं कॉम्बिनेशन काय आहे तर ओपन ओपन, म्हणजे याच्यातून अजिबातही करंट फ्लो होणार नाही आहे आणि तुमचा एलईडी बल्ब जो आहे तो एलईडी बल्ब तिथं ग्लो करणार नाही आहे, म्हणजेच काय होणार आहे, ऑफ राहणार आहे। लक्षात आलं तुमच्या की ऑर गेटचं लॉजिक काय आहे, त्याच्यानंतर त्याचं ट्रू टेबल आपण कसं ड्रॉ केलं, बुलियन इक्वेशन कसं राईट डाऊन केलं आणि त्याचा सिम्बॉल काय होता, त्याच पद्धतीने आपण इथं काय केलेलं आहे तर त्याची सर्किट डायग्राम जी आहे ती सर्किट डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि सर्किट डायग्रामवरून आपण काय केलेलं आहे, त्याचं ट्रूथ टेबलसुद्धा काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे। हे एकदा तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही राईट डाऊन करून घ्या, ह्याचा एक स्क्रीनशॉट काढा आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे राईट डाऊन करा। आपण थर्ड टाईपचं गेट स्टार्ट करणार आहोत याच्यानंतर। राईट डाऊन करून झालं तुमचं ऑर गेटचं लॉजिक, ट्रूथ टेबल, बुलियन इक्वेशन। आता आपण थर्ड टाईपचं जे गेट आहे, बेसिक गेट, ते थर्ड टाईपचं बेसिक गेट बघूया कोणतं आहे। थर्ड टाईपचं बेसिक गेट जे आहे ते आहे नॉट गेट। यालाच दुसरं नाव देण्यात आलेलं आहे इन्वर्ट गेट। याचं लॉजिक बघा काय, इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स। अँड इफ ए इज फॉल्स देन वाय इज ट्रू। याला काय नाव देण्यात आलेलं आहे, इन्वर्ट गेट। आता इकडे लक्ष द्या, याच्यासाठी जे तुम्ही इनपुट प्रोव्हाइड करणार आहात ते इनपुट कसं आहे, तर एकच इनपुट इथं दिलं जातं,
आपलं तिसरं जे बेसिक गेट आहे ते तिसरं बेसिक गेट कुठलं आहे तर नॉट गेट आहे. ह्या नॉट गेटला काय म्हटलं जातं तर इन्वर्ट गेट असं म्हटलं जातं. याचं लॉजिक बघा काय, इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स अँड इफ ए इज फॉल्स देन वाय इज ट्रू. हे जे गेट आहे ह्या गेटसाठी फक्त तुम्हाला एकच इनपुट प्रोव्हाइड करायचं आहे. आपण जे सुरुवातीचे दोन गेट्स पाहिले अँड गेट आणि ऑर गेट, या दोन्ही गेटसाठी आपण टू इनपुट्स तिथं प्रोव्हाइड करत होतो. पण ज्या वेळेला आपण हे नॉट गेट बघतो त्याला या नॉट गेटला फक्त काय करावं लागतं तर एकच इनपुट त्याला प्रोव्हाइड करावं लागतं. मग हे एकच इनपुट ज्या वेळेला तुम्ही त्याला प्रोव्हाइड करता त्याला ते आउटपुट कसं इव्हॅल्युएट करतं तर ते त्याला दिलेलं जे काही इनपुट आहे त्याला तो इन्व्हर्ट करतो. इन्व्हर्ट करणे म्हणजे काय करणे तर जे काही तुम्ही त्याला ट्रू एखादी व्हॅल्यू दिली इनपुट म्हणून तर त्याचं आउटपुट काय देणार आहे तो फॉल्स म्हणून देणार आहे. म्हणजे त्याचं आउटपुट काय असतं तर अपोजिट करून तो आउटपुट देत असतं. म्हणून याचं लॉजिक काय तर इफ ए इज ट्रू म्हणजे जर तुम्ही त्याला इनपुट देताना ट्रू दिलं म्हणजेच इनपुट जर वाय दिलं तर त्याचं आउटपुट काय असणार आहे फॉल्स असणार आहे. म्हणजेच आउटपुट काय येतं तिथं झिरो येतं. आणि जर तुम्ही एची व्हॅल्यू ही फॉल्स दिली तर मात्र ते काय करते इनपुट त्याचं जे इनपुट जर फॉल्स असेल तर आउटपुट ट्रू असणार आहे. इथं काय केलं जाते बघा अपोजिट केलं जाते. इथं तुम्हाला दोन इनपुट द्यायची गरज नाही आहे. जे काही तुम्ही त्याला इनपुट द्याल त्या इनपुटचं तो काय करतो आहे अपोजिट आउटपुट तुम्हाला देतो आहे. म्हणजे मी जर ट्रू इनपुट दिलं तर तो काय करतो आहे आउटपुट मला फॉल्स देतो आहे. आणि मी जर फॉल्स त्याला इनपुट दिलं तर तो मला आउटपुट काय देतो आहे ट्रू देतो आहे. म्हणजेच त्याला काय केलं जातं तर जे काही तुम्ही त्याला इनपुट देत आहे त्याला तो इन्व्हर्ट करतो. म्हणून त्या गेटला काय म्हटलं जातं तर इन्व्हर्ट गेट म्हटलं जातं. इथं तुम्हाला दोन इनपुट्स द्यायची गरज नाही आहे. एकाच इनपुटवरती काय करत असतं हे गेट काम करत असतं. आता ह्याचं ट्रू टेबल जे आहे ते आपण ड्रॉ करूया. ह्याच्यासाठी एकच इनपुट लागणार आहे आणि त्याचा रिझल्ट वाय. आता मी आपल्याकडे माहिती आहे की जे आपण त्याला इनपुट प्रोव्हाइड करतो ते इनपुट इन टर्म्स कसं असतं तर ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे काय असणार आहे तुमची एक ही व्हॅल्यू असणार आहे आणि फॉल्स म्हणजे काय असणार आहे तुमची झिरो ही व्हॅल्यू असणार आहे. मग जर मी इथं वन ही व्हॅल्यू दिली म्हणजे इनपुट माझं काय आहे वन आहे. वन आहे म्हणजेच काय आहे इनपुट माझं ट्रू आहे. मग जर इनपुट ट्रू दिलं तर मला आउटपुट काय मिळतं इथं फॉल्स मिळते म्हणजेच इथं मला झिरो मिळते. जर मी इनपुट फॉल्स दिलं म्हणजे जर मी इनपुट झिरो दिलं तर मला आउटपुटमध्ये काय मिळते ट्रू मिळते. म्हणजेच इथं काय मिळणार मला आउटपुट वन मिळणार. लक्षात आलं तुमच्या की हे कसं ड्रॉ केलेलं आहे. आता याचं बुलियन इक्वेशन बघा काय आहे. आता बुलियन इक्वेशन काय आहे तर वाय इज इक्वल टू ए बार. आता हे ए बार काय आहे हे तुम्हाला मॅथ्समध्ये झालं असेल. जे काही तुम्ही त्याला इनपुट देता त्याचा कॉम्प्लिमेंट तयार केला जातो. कॉम्प्लिमेंट जे आहे ते तुम्हाला मॅथ्समध्ये झालेलं असेल. म्हणजे जर तुम्ही व्हॅल्यू वन दिली तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येतो झिरो येतो. आणि जर मी व्हॅल्यू झिरो दिली तर त्याचा कॉम्प्लिमेंट काय येतो वन येतो. हे कॉम्प्लिमेंट जे आहेत ते आपण शिकणार आहोत आपला CS1 जो नंबर सिस्टीम चॅप्टर आहे त्या नंबर सिस्टीम चॅप्टरमध्ये कॉम्प्लिमेंट कसे काढायचे ते शिकणार आहोत. इथं फक्त एवढं लक्षात घ्या की इथं वाय इज इक्वल टू ए बार म्हणजे काय तर एची व्हॅल्यू जर वन दिली असेल तर ए बारची व्हॅल्यू काय येणार आहे तिथं झिरो येणार आहे. आणि जर एची व्हॅल्यू झिरो दिली असेल तर ए बारची व्हॅल्यू काय इव्हॅल्युएट होणार आहे वन इव्हॅल्युएट होणार आहे. थोडक्यात काय केलं जातं तर इथं अपोजिट केलं जातं. म्हणून इथं काय केलेलं आहे तर हे बारचं साईन वापरलेलं आहे. तुम्ही मॅथ्समध्ये किंवा व्हेक्टरमध्ये या पद्धतीचे काय केले जातात तुम्ही बार यूज करता. त्याच्यानंतर आपण बघणार आहे तो आहे त्याचा सिम्बॉल. याचा सिम्बॉल बघा कसा आहे. या पद्धतीनं काय केलेलं आहे याचा सिम्बॉल ड्रॉ करण्यात आलेला आहे. इथं ए हे इनपुट दिलेलं आहे आणि हा जो सिम्बॉल आहे हा सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतो तर हे गेट कोणतं आहे नॉट गेट आहे. आणि इकडं तुम्हाला काय दिलं जातं त्याचं आउटपुट दिलं जातं. याचीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे सर्किट डायग्राम ड्रॉ करायची आहे. इथं सर्किट डायग्राममध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे इथं एकच इनपुट दिलेलं आहे.
इथं बघा मी सर्किट डायग्राम काढलेली आहे आणि इथं डायग्राममध्ये मी फक्त ए हे एकच इनपुट दिलेलं आहे आणि वाय म्हणजे काय असणार आहे आपला आउटपुट असणार आहे किंवा इथं काय असणार आहे तर एल ई डी बल्ब असणार आहे आणि तो ग्लो कधी होणार आहे तर ज्याला तुम्ही त्याला ए हे इनपुट द्याल. आता ह्याचं ट्रू टेबल काय असेल बघा ए आणि इथं वाय म्हणजेच एल ई डी. आता आपण माहीत बघितलं की क्लोज आणि ओपन ज्यावेळेला सर्किट क्लोज असेल त्यावेळेला त्याच्यातून काय होणार आहे करंट फ्लो केला जाईल. जर सर्किट तुमचं ओपन टाईपचं असेल तर त्याच्यातून करंट फ्लो होणार नाही. पण इथं काय आहे तर आपलं नॉट गेट वापरलेलं आहे. म्हणजे जर मी ए ची व्हॅल्यू क्लोज लिहिली पहिलं माझं कॉम्बिनेशन क्लोजसाठी असणार आहे. मग ए जर क्लोज असेल तर ॲक्च्युली त्याच्यातून करंट फ्लो व्हायला पाहिजे. पण इथं काय दिलं तर आपण नॉट गेट वापरतो की तो त्याला इन्व्हर्ट करतो. मग जर ए ची व्हॅल्यू क्लोज असेल तर इथं एल ई डी ऑफ राहणार आहे. म्हणजेच काय होणार आहे तर एल ई डीमधून करंट पास होणार नाही किंवा सर्किटमधून करंट पास केला जाणार नाही आणि तुमचा एल ई डी जो आहे तो ग्लो होणार नाही. पण जर मी ए ची व्हॅल्यू जर ओपन ठेवली तर मात्र काय होणार आहे ह्या सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे आणि तुमचा एल ई डी जो आहे तो ग्लो होणार आहे. म्हणजेच तिथं काय पडणार आहे तुम्हाला प्रकाश पडणार आहे. लक्षात आलं तुमच्या आजच्या लेक्चरला आपण काय काय स्टडी केलं तर आर गेट एक पाहिलं आणि नॉट गेट एक पाहिलं. आर गेटचं लॉजिक काय होतं जर ए इफ ए इज ट्रू और बी इज ट्रू और बोथ आर ट्रू देन वाय इज ट्रू. म्हणजेच काय तर ज्या वेळेला ए हा ट्रू असेल किंवा बी हा ट्रू असेल किंवा दोन्ही ज्या वेळेला ट्रू असेल त्यावेळेला वायची व्हॅल्यू काय असणार आहे ट्रू असणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड ट्रूथ टेबल पाहिलं आणि त्याचं बुलियन इक्वेशन पाहिलं. थर्ड गेट जे आपण पाहिलं ते थर्ड गेट आहे नॉट गेट की ज्याला काय म्हटलं जातं इन्व्हर्ट गेट त्याला म्हटलं जातं. म्हणजेच काय तर त्याला जे काही तुम्ही इनपुट देता त्याला तो काय करतो आउटपुट देताना त्याचा अपोजिट तयार करतो आणि ते तुम्हाला आउटपुट म्हणून देत असतं. म्हणून याचं लॉजिक बघा काय इफ ए इज ट्रू देन वाय इज फॉल्स. जर ए हे इनपुट तुमचं ट्रू असेल तर तुमचा रिझल्ट वाय काय मिळणार आहे फॉल्स मिळणार आहे. आणि जर इफ ए इज फॉल्स म्हणजेच ए हे इनपुट तुमचं जर फॉल्स असेल देन वाय इज ट्रू म्हणजेच तुमचा रिझल्ट वाय हा काय मिळणार आहे तिथं ट्रू मिळणार आहे. इथं आपण काय केले तर त्याचं ट्रूथ टेबल ड्रॉ केलेलं आहे. इथं आपल्याला फक्त एकाच इनपुटची गरज आहे. या नॉट गेटसाठी दोन इनपुट्स वापरले जात नाहीत. मग एक इनपुटचं कॉम्बिनेशन काय असणार आहे एकतर झिरो असणार आहे किंवा वन असणार आहे. मग ज्यावेळेला मी एसाठी वन ही व्हॅल्यू पास करेल म्हणजेच ए हा ट्रू असेल त्याला वाय माझा फॉल्स असणार आहे आणि ज्या वेळेला ए हा फॉल्स असेल त्याला माझा ए जे काही आउटपुट आहे ते आउटपुट काय असणार आहे ट्रू असणार आहे. याचं बुलियन इक्वेशन बघा वाय इज इक्वल टू ए बार. आपण इथं काय केलं आहे तर एच्या डोक्यावरती आडवी रेष ओढलेली आहे त्याला काय म्हटलं जातं तर बार म्हटलं जातं किंवा त्यालाच वन एस कॉम्प्लिमेंटसुद्धा म्हटलं जातं आणि हा त्याचा सिम्बॉल आहे. इकडं आपण काय केले तर त्याची सर्किट डायग्राम ड्रॉ केलेली आहे आणि त्याच्यानुसार काय केलेलं आहे त्याचं ट्रूथ टेबल ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण राहिलेले जे गेट्स आहे म्हणजेच जे काही डिराईव्ड गेट्स आहेत की जे या बेसिक गेट्सपासूनच डिझाईन केले जातात ते बेसिक डिराईव्ड गेट्स कुठले आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.